बाल भारती इयत्ता पहिली भाग 4 पान क्रमांक 59 जड हलका। जड म्हणजे हेवी हेवी, हलका म्हणजे लाईट लाईट। ठीक आहे, पहा चित्र, चित्रातून तुम्हाला समजलं असेल। पहा इथे काय आहे, त्या गाडीचे नाव काय, JCP सारखीच गाडी आहे पहा, बुलडोजर काय नाव आहे। तर ही गाडी रस्त्यावर डांबर टाकल्यानंतर रस्ता सपाट सपई एक समान करण्यासाठी वापरतात। या गाडीचा उपयोग होतो। आणि ही काय आहे, रिक्षा ऑटो रिक्षा। मग या दोन्ही वाहनांमध्ये कोणते वाहन जड आहे, हे वाहन, ही गाडी जड आहे, हेवी, जड हेवी, म्हणून लाल रंग रेड कलर दिला। पुढची रिक्षा आहे, ही रिक्षा हलकी आहे या गाडीच्या तुलनेत, या गाडीपेक्षा ही रिक्षा हलकी आहे, याचे वजन या गाडीपेक्षा रिक्षाचे वजन कमी आहे, हलके आहे, म्हणून हलका लाईट लाईट यासाठी हिरवा रंग ग्रीन कलर। ठीक आहे, पुढचे चित्र, इथे काय आहे, हातोडी हातोडी, आणि इथे काय आहे, पाना, नट बोल्ट टाईट करण्यासाठी पाना वापरतात। आणि हे पहा, तुम्ही जेव्हा बागेत जाता त्यामुळे बागेत सीसॉ असतो, सीसॉ घसरगुंडी झोका तसा सीसॉ, इथे एक जण इथे एक जण बसतो, मग त्यावरती एका साईडला जड वस्तू ठेवली, एका साईडला हलकी वस्तू ठेवली, मग ही हातोडी जड असल्यामुळे ही बाजू खाली आली आणि पानावर वर गेला, कारण हा पाना हलका आहे, मग हलका असल्यामुळे जड हातोडी इथे ठेवल्यावर ही बाजू खाली आली, म्हणून पहा जड हेवी बॉक्समध्ये लाल रंग दिला आणि हलका लाईट या वस्तूच्या बॉक्समध्ये हिरवा रंग दिला। त्याखाली आता तुम्हाला ओळखून कलर द्यायचे आहेत। पहा हे काय आहे, व्यायाम करण्यासाठी वापरतात, व्यायाम करण्यासाठी वापरतात हे डंबेल्स, डंबेल्स म्हणतात याला। मग या दोन्हींपैकी कोणते जड आहे ओळखा, हे आहे जड, जड म्हणून इथे लाल रंग द्यायचा। आणि हे कसे आहे, यापेक्षा हलका हलका लाईट म्हणून इथे हिरवा रंग देऊया। ठीक आहे, आता इथे जड लिहिला आहे, आपण इथे हलका हा शब्द लिहूया, ह ल का हलका। आता इंग्रजीमध्ये हेवी हेवी लिहूया, HEAVY हेवी जड। आणि इंग्रजीमध्ये लाईट LIGHT लाईट म्हणजे हलका। पुढचे चित्र, या चित्रात कोणता टायर जड आहे आणि कोणता टायर हलका आहे ओळखा आणि इथे लिहा, रंग भरा। पहा या माणसाने हा टायर उचलला आणि उचलताना त्याला तो वाकला आहे, खाली वाकून उचलत आहे, आणि या माणसाच्या हातात टायर आहे, अगदी अलगदपणे हातामध्ये उचलून उभा आहे, ताट उभा आहे। मग हा माणूस उचलतो आहे, हा टायर कसा आहे, जड आहे। बापरे अगगग जड, किती जड टायर आहे, असा त्याच्या चेहऱ्यावरचा हावभाव दाखवत आहे, जड हेवी म्हणून इथे लिहूया जड, आणि रंग भरूया
लाल. इंग्रजीत लिहूया हेवी, एच ई ए व्ही वाय, हेवी. आता या चित्रात किती हलका आहे हा टायर, लहान आहे, लहान हलका. मग त्याने अलगदपणे एकदम सरळ उभा राहत दाखवला आहे, बहा टायर किती हलका आहे, मी आधी अगदी अलगदपणे उचलू शकतो. म्हणून इथे लिहा हलका. दोन्ही टायरचे निरीक्षण करून तुम्ही सुद्धा ओळखू शकता की नाही, जड हलका. मग आता इथे कोणता रंग देणार, हिरवा. हिरवा रंग दिला, इंग्रजीमध्ये लिहा हलका म्हणजे लाईट, एल आय जी एच टी, लाईट. आता खाली आहे बैलगाडी, पहा ही बैलगाडी कशी आहे, मोकळी आहे. या बैलगाडीमध्ये काही सामान नाही आणि ही बैलगाडी ऊस घेऊन चालली आहे. या बैलगाडीमध्ये ऊस ऊस भरला आहे, दिसत आहे की नाही ऊस. मग आता तुम्ही सांगा बरं, या दोन बैलगाडी म्हणजे बलाकार्टमध्ये कोणती जड, हेवी, कोणती लाईट, हलका आहे? तर ही आहे हलका, लाईट हलका लिहूया आपण. ह ल का हलका म्हणजेच लाईट, एल आय जी एच टी लाईट. आणि रंग देऊया हिरवा, कारण पहा या बैलगाडीमध्ये काहीच नाही आहे, मोकळी आहे, म्हणजे ही हलकीच आहे, हलकी आहे, लाईट आहे. याचे वजन कमी असणार, कारण यामध्ये कोणते सामान नाही, मोकळी आहे बैलगाडी, हलका आहे. आणि या बैलगाडीमध्ये भरलेला आहे ऊस, उसाने भरली आहे ही बैलगाडी. याचे वजन असणार, जास्त वजन असणार, यापेक्षा जास्त वजन, जड आहे, यात ऊस भरला आहे. मग इथे लिहूया जड आणि रंग द्यायचा लाल. इंग्रजीमध्ये जड म्हणजे हेवी, एच ई ए व्ही वाय, हेवी, जड. रंग लाल. तर अशा प्रकारे निरीक्षणाने आपण चित्राचे निरीक्षण करून जड हलका ओळखले. हे शब्द तुम्ही तुमच्या रोजच्या व्यवहारात वापरा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू आणि धन्यवाद.